सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे कैलासवासी राजाभाऊ जगदाळे सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये सभागृहाचे सुरू असणारे काम हे पूर्ण होणार असून त्यानंतर पुढील सर्व स्थायी समितीच्या सभा याच कैलासवासी राजाभाऊ जगदाळे सभागृहात ठिकाणी संपन्न होणार आहेत. या कामाची पाहणी उपायुक्त चंद्रकांत अडके यांनी करीत सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला दिल्या आहेत. स्थायी समिती सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम हे 26,25,000 इतक्या निधीतून केले जात असून आता इलेक्ट्रिक कामासाठी वाढीव 10 लाखाची अतिरिक्त मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे 37 लाख रुपये खर्चून स्थायी समितीचे सभागृह हे अत्याधुनिक पद्धतीने आणि वॉटरप्रूफ बनवले जात आहे. या सभागृहामध्ये संपूर्ण सभागृह हे वातानुकूलित असणार आहे. प्रोजेक्टरची सोय करण्यात आली आहे. पीए साऊंड सिस्टीम बसवण्यात येत आहे. तसेच संपूर्ण अंतर्गत वायरिंग बदलण्यात आले. सभागृहात आकर्षक आणि आल्हाददायक असे स्पॉटलाईट लावण्यात आलेले आहेत. याचबरोबर LED लाईट लावण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीचे इलेक्ट्रिक कामसुद्धा अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. फ्लोरिंगचे कामही पूर्णत्वाकडे येत असून मॅच फ्लोरिंग या ठिकाणी केलं जात आहे. उमेश माने हे या संपूर्ण सभागृहाच्या कामाचे कंत्राटदार म्हणून काम करत आहेत. 8 ते 10 दिवसांमध्ये या सभागृहाचे काम हे पूर्ण होणार असून उपायुक्त चंद्रकांत अडके यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत. तसेच कामाची पाहणीसुद्धा करून कामाच्या गुणवत्तेची तपासणी उपायुक्त अडके यांनी केली आहे. 8 ते 10 दिवसांमध्ये सभागृहाचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर या सभागृहात स्थायी समितीच्या पुढील सर्व सभा या पूर्ववतपणे सुरू होतील अशी माहितीही चंद्रकांत अडके यांनी दिली आहे. कैलासवासी राजाभाऊ जगदाळे सभागृहाचं नूतनीकरणाचं काम या अंतिम टप्प्यात आलेलं आहे. काही अडचणीमुळे काम थांबलेलं होतं, पण आता हे येत्या 8 ते 10 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल आणि यानंतरच्या स्थायी समितीची सभा या सभागृहात होतील. कशा पद्धतीचं स्ट्रक्चर केलं आहे काय? आता वेगळ्या पद्धतीचं महापुरामध्ये सभागृहामध्ये जे फर्निचर होतं ते खराब झालेलं होतं महापुरामध्ये, आणि त्यामुळं मग आता जे फर्निचर बनवले आहे वॉटरप्रूफ फर्निचर बनवलेलं आहे, जेणेकरून जरी पाणी आलं तरी त्याला काय फर्निचरला काय खराब होणार नाही, ह्या पद्धतीचं फर्निचर बनवलं.